मन्यार नदीच्या खोऱ्यातील कंधार शहरात साजरी झाली संत सेवालाल महाराज यांची 284वी ऐतिहासिक जयंती। नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास आळे। नांदेड जिल्ह्यामधील मन्नाड खोऱ्यातील कंधार या प्राचीन शहरामध्ये काल संत सेवालाल महाराज यांची 284वी जयंती मोठ्या धूमधडाक्यात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली। मन्नाड नदीच्या परिसरातील अनेक वाडी तांड्यावरील बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वस्त्र आभूषण परिधान करून या जयंती सोहळ्यामध्ये भाग घेतला। कोरोना काळाच्या म्हणजे 2 वर्षाच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच मोठ्या थाटात आणि भक्तिभावाने संत सेवालाल महाराज यांची ही जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली। बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कंधार शहराच्या मुख्य चौकामध्ये पौरागडचे महंत बाबूसिंग महाराज यांनी भोग विधी आणि अरदास करून संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याला सुरुवात केली। या जयंती सोहळ्यामध्ये शुभ्र ध्वज ज्यावर संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा आहे असे ध्वज हातात घेऊन आणि गुलाबी फेटे बांधून लोकांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदविला। कंधार शहराच्या विविध चौकातून ही शोभायात्रा पार पडत गेली आणि या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर झाला। आपण बघू शकता की किती उत्साहाचं हे वातावरण आहे, ज्यामध्ये विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे बंजारा समाजाचे स्थानिक नेते मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत आहे। कंधार शहराच्या मुख्य चौकातून ही शोभायात्रा आता वाजत गाजत पुढल्या चौकापर्यंत जाईल। मन्नाड नदीच्या परिसरातील अनेक वाडी तांड्यावरनं बंजारा स्त्रिया पारंपरिक वेशभूषा परिधान करून या जयंती सोहळ्यामध्ये सामील झालेला आहेत। हा जयंती सोहळा म्हणजे कंधारच्या धर्तीवरला हा जयंती सोहळा न भूतो न भविष्यती असा संपन्न होत आहे। या जयंती सोहळ्यामध्ये आपण परिसरातील स्त्रिया कशा प्रकारे नटून थटून पारंपरिक वस्त्र आभूषण परिधान करून या जयंती सोहळ्यामध्ये गाण्याच्या तालावर ठेका धरत आहे ते आपण बघत आहात। कंधार शहरामध्ये सर्वत्र संत सेवालाल महाराज यांचा जयघोष होत आहे। तुझं नाव काय मावशी? सोनाबाई किसन राठोड। गाव कोणतं आहे? बिजेवाडी। बिजेवाडी, आज कस काय आलीस कंधारला, काय कार्यक्रम आहे? खेळासाठी हाऊस। बरं, कसे काय शिवालाल महाराजांच्या जयंतीसाठी कसं वाटतंय जयंती मध्ये येऊन, कसं वाटतंय मनाला तुझ्या? काय वाटणार बापू, आता जाऊन आमदार चालू वाचलं तर बघून येऊ म्हणून आलो। ओके ओके। कोरोना काळामध्ये जवळपास 2 वर्ष संत सेवालाल महाराज यांची ही सार्वजनिक जयंती कंधार शहरामध्ये साजरी झालीच नाही, पण यावेळेस 12 फेब्रुवारीला पोहरागड येथे सेवाध्वजचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असल्याचं चित्र माध्यमामधून दिसून आलं। त्यापैकीच ही नांदेड जिल्ह्यामधील अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक अशी संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे। Thank you.
आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।